नमस्कार महाराष्ट्रात जरा कुठे खुट्ट वाजलं की त्याचा संदर्भ महाराष्ट्रातल्या राजकारणाशी जोडला जातोच जातो पण सरकार टिकणार आहे की नाही यावर सगळ्यांचा भर येतो भारतीय जनता पक्षाचे नेते दिल्ली भेटीला गेले दिल्ली भेटीला जाण्यापूर्वी चंद्रकांत पाटलांची राज ठाकरेंसोबत भेट झाली आता यानंतर आशिष शेलार देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील या तिघांना दिल्लीमध्ये भेटीसाठी बोलवण्यात आलं या तिघांच्या दिल्लीमध्ये काही लोकांशी भेटीगाठी झाल्या आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली ते महाविकास आघाडी सरकार पहिल्यांदा अस्थिर आहे का याची आणि दुसरी चर्चा सुरू झाली की महाराष्ट्रामधलं पक्षाचं अध्यक्षपद बदललं जाईल याची घडणार काय या? आहे महाराष्ट्रातलं सरकार आत्ता पडण्याच्या स्थितीमध्ये नाही ही, ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे त्यामुळे या विषयावर काही घडेल अशी शक्यता नाही म्हणजे ओढून ताणून शरद पवार अमित शहाना भेटले शरद पवार यांना भेटले मग शरद पवार हे सरकार पडायला तयार होतील मग शरद पवार हे करतील अशी गोष्ट शक्य नाही आहे शरद पवारांना आपल्या माणसांना वाचवायचं असेल म्हणजे अनिल देशमुखांना वाचवायचं असेल शिवसेनेच्या काही लोकांना वाचवायचं असेल तर महाराष्ट्रातलं सत्ता आणि महाराष्ट्रातलं गृहमंत्रीपद त्यांच्या ताब्यात असणं आवश्यक आहे राजकारणात कुणावरच कुणाचा विश्वास नसतो म्हणजे शरद पवार या बदल्यात सरकार पाडतील मग भाजपला सत्तेवर येऊ देतील आणि मग त्यांना म्हणतील की आम्हाला सोडवा अशी गणितं राजकारणात नसतात जेव्हा हातात काही मिळेल तेव्हा तात्काळ त्याच्यावरती वार होत असतो त्यामुळे शरद पवार ही सत्ता सोडणार नाहीत काँग्रेसची गत या सत्तेत नाही राहिलं तर स्वत संपून जाऊ अशी आहे शिवसेनेला तर काय बोलूच नाही त्यामुळं हे सरकार पडणार नाही हे नक्की आहे त्यामुळं दिल्लीतल्या घडामोडी सरकार पाडण्यासाठी होत्या असं अजिबात नाही दुसरी घटना आहे दुसरी चर्चा अशी झाली की भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना बदललं जाईल का चंद्रकांत पाटील सध्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते आपला कार्यकाळ पूर्ण करतील त्यामुळे चंद्रकांत पाटलांना बदललं जाईल ही शक्यता देखील कमी वाटते त्यांचा कार्यकाळ देखील छोटा उरला आहे त्यामुळे तो पूर्ण करूनच ते पायउतार होतील किंवा कंटिन्युएशन मिळेल काय व्हायचं ते होईल चंद्रकांत पाटलांना बदलण्याच्या मानसिकतेमध्ये आज तरी भाजपाचं केंद्रीय नेतृत्व दिसत नाही चंद्रकांत पाटलांना बदलायचं असेल तर भाजपचा प्रदेशाध्यक्ष कोण असा प्रश्न मोठा असेल भाजपला ओबीसी किंवा मराठा प्रदेशाध्यक्ष द्यावं लागेल ओबीसी नाव आल्याबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चर्चा झाली बावनकुळे काय किंवा गिरीश महाजन काय हे प्रभावी अध्यक्ष असू शकतील का हा मोठा प्रश्न आहे दावा आहे की भाजपच्या दृष्टीनं ही दोन्ही नावं प्रजाध्यक्ष म्हणून उपयोगाची नाही आहेत मी पुन्हा सांगतोय गिरीश महाजनांच्याविषयी माझा व्यक्तिगत आकस आहे म्हणून नाही गिरीश महाजन हे अर्ध्या जळगाव जिल्ह्याचे सुद्धा पूर्ण पूर्ण क्षमतेने नेता होऊ शकलेले नाही आहेत नाशिकमध्ये त्यांच्याविरुद्धचा रोष काय आहे हे सगळ्या जगाला ठाऊक आहे आणि गिरीश महाजनांचा स्वभाव त्यांच्याविषयीच्या चर्चा बघता प्रदेशाध्यक्षपद त्यांना देणं भाजपला परवडणार नाही आहे बावनकुळे विदर्भाच्या दोन तीन जिल्ह्यामध्ये परिचित आहेत त्यांची प्रतिमा त्यांच्या सगळ्या गोष्टी फारशा प्रभावी नाही आहेत जर ओबीसीकडेच हे पद द्यायचं असेल तर भाजपसमोर पंकजा मुंडे हा एक पर्याय असू शकतो जे राज्यभरामध्ये फिरण्याची नेतृत्व करण्याची क्षमता ठेवून असतं म्हणजे पंकजा मुंडे हा ओबीसीतला चेहरा असू शकतो आणि भाजपला मराठामधून कुणी अध्यक्ष करायचं असेल तर पुन्हा मराठवाड्याकडंच यावं लागेल मराठवाड्यामध्ये संभाजी पाटील निलंगेकर हे एक नाव असं आहे जे भाजपचा प्रदेशाध्यक्ष होऊ शकतं अर्थात चार सहा महिन्याचा जो काही कालावधी यांचा उरलेला आहे चंद्रकांत पाटलांचा त्या कालावधी नंतरचा हा विचार आहे आधी प्रदेशाध्यक्षामध्ये बदल होणार नाही मग दिल्लीतल्या या गाठीभेटी कशासाठी झाल्या हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर उरतोय गाठीभेटी कशासाठी झाल्या असतील झाल्यात तर त्या मुंबईसाठी झालेल्या आहेत मुंबईमध्ये मनसेसोबत युती करायची आहे का मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन मुंबईच्या निवडणूक लढवताना हेच आत्ताचे अध्यक्ष कायम ठेवून लढवायचे का आहे का अध्यक्ष बदलायचे आहे मुंबईत लढायचं असेल तर आक्रमक चेहरा लागेल शिवसेनेच्या आरेला कारे म्हणणारा चेहरा लागेल त्यासोबत मुंबईला पुन्हा एकदा जोडणारा चेहरा लागेल आणि मनसेच्या अस्तित्वाचा उपयोग करून घेऊन भाजपच्या जागा वाढवणारा अध्यक्ष लागेल यासाठी पुन्हा एकदा शेलार यांचं नाव चर्चेत आहे म्हणूनच शेलार यांना बोलविण्यात आलं होतं मनसेसोबतची युती भाजपला किती लाभदायक ठरेल हे मागच्या वर्षीचे आकडे बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल यावर आपण एक स्वतंत्रपणे व्हिडिओ करणारच आहोत शिवसेना आणि अन्य पक्षांची मतं एकत्रित केली आणि मनसे आणि भाजपची यांची मतं एकत्रित केली तर ती या दोन्हीच्या पेक्षा कितीतरी जास्त होतात त्यामुळं हा फरक भाजपला आणि मनसेला मुंबई मनपा ताब्यात घेण्यासाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो आणि भाजपच्या पाठबळावर मनसेसुद्धा आणखी काही जाग जागा मुंबईमध्ये जिंकू शकते ज्या काही मुद्द्यावर मतभेद असतील ते मतभेदाचे मुद्दे अडचणीचे मुद्दे आता स्पष्ट करण्यासाठी भाजपची ही बैठक होती त्यामुळं कोणत्या स्वरूपाचा बदल होणार आहे सरकार पडणार आहे अशा स्वरूपाच्या अफवा या निव्वळ अफवा आहेत यातली वस्तुस्थिती काहीच नाही आहे मुंबई मनपाच्या दृष्टीनं भाजपची तयारी चालू आहे हे सरकार आता भाजप पाडू शकत नाही हे स्पष्ट झालेलं आहे सरकार पडणारही नाही हे स्पष्ट झालं आहे खरा धक्का द्यायचा असेल तर तो मुंबई मनपाच्या सोबत अन्य काही मनपाच्या निवडणुका होणार आहेत त्यातच द्यावा लागेल व्हिडिओ कसा वाटतं ते नक्की कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद